सांगली शिराळा आणि वाळवा तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली, तर चांदोली धरण क्षेत्रात 24 तासात 66 मिलीमीटर पावसाची नोंद, काही ठिकाणी वारणा नदीचे पात्र पडले बाहेर. सांगलीच्या चांदोली धरण पाणला क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलं आहे. जिल्ह्यातील वारणा नदीवरील काखे मांगले कुंडलवाडी पुलासह अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातही पावसाची संततधार सुरू आहे. तर वारणा धरण क्षेत्रात 24 तासात 66 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणात 23.54 TMC पाणीसाठा झाला आहे. 1396 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सांगली मिरज शहरासह जिल्ह्यातही संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी दिवसभरात 3 फुटांनी वाढली आहे. पाऊस जोरात सुरू असल्यामुळे कृष्णा वारणा नदीकडच्या नागरिकांच्या मनात महापुराची भीती निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.